नमस्कार, मी डॉक्टर दत्तात्रय चौरे, रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगिळ वाणिज्य महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागामध्ये मी कार्यरत आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब आणि आमच्या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्या डॉक्टर प्रतिभा गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय म्हणून कार्यरत आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. प्रवेश घेत असताना विद्यार्थी तीन गोष्टीकडे लक्ष देतो. एक, महाविद्यालयाला उपलब्ध असणारी इमारत. दोन, महाविद्यालयाचा असणारा स्टाफ. आणि तीन, महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेल. त्या प्लेसमेंट सेलचा प्रमुख म्हणून मी आपल्यासमोर हा अहवाल सादर करत आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंगचे वेगवेगळे कोर्सेस राबवले जातात. वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यामध्ये महिंद्रा प्राईड क्लासरूम पुणे या संस्थेमार्फत गेली 4 वर्ष आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलं जातं. या महिंद्रा प्राईड क्लासरूम मधून चालू वर्षी 2 बॅचेस पूर्ण झालेले आहेत आणि त्या बॅचेसमध्ये 66 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं. त्याचबरोबर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि रयत शिक्षण संस्था सातारा यांचा एमओयू झालेला आहे आणि त्यानुसार गेली 7 वर्ष आमच्या महाविद्यालयामध्ये टीसीएसचं ट्रेनिंग दिलं जातं. चालू वर्षी 301 विद्यार्थ्यांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं गेलं. त्याचबरोबर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हा एमसीईडी सातारा आणि बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आमच्या महाविद्यालयामध्ये घेतला गेला. त्यामध्ये 38 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं. त्याचबरोबर चीफ मिनिस्टर सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेशन अँड अवेअरनेस प्रोग्राम हाही आमच्या महाविद्यालयामध्ये राबवला गेला. या प्रोग्राममध्ये 118 विद्यार्थी प्रवेशित झालेले होते. तसेच आणखी एक गोष्ट मला सांगायला अतिशय आवडेल की एमसीईडी औरंगाबाद आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेंटर सातारा यांच्या माध्यमातून आमच्या महाविद्यालयामध्ये 2/7/2019 ते 4/7/2019 या कालावधीमध्ये एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस प्रोग्राम हा घेतला गेला आणि त्यामध्ये 80 विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेशित झालेले होते. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कॅपॅसिटी बिल्डिंगचा प्रोग्राम हा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या बाबतीतही प्रशिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांना बिझनेस अपॉर्च्युनिटीज अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हाही उपलब्ध करून दिला. त्यामध्ये 99 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. त्याचबरोबर एंटरप्रेन्योरशिप ट्रेनिंग प्रोग्राम हाही झाला. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयामध्ये एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस कॅम्प भरवला गेला आणि त्याचबरोबर त्यामध्ये वेगवेगळे मोटिवेशनल प्रोग्राम्स घेतले गेले. आणि शेवटी स्किल आणि इमिटेशन ज्वेलरी कोर्स हाही आमच्या महाविद्यालयामध्ये राबवला गेला. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कॅपॅसिटी बिल्डिंगच्या बरोबरच उद्योजकतेचे सुद्धा धडे दिले गेले आणि यामधून आमच्या विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट्सही होत आहेत. आता महाविद्यालयामध्ये प्लेसमेंटच्या बाबतीत मला सांगायला खूप आवडेल की आमच्या महाविद्यालयामध्ये चालू वर्षी 401 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेलं आहे. त्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचा कॅम्पस ड्राईव्ह झाला. त्यामध्ये 83 विद्यार्थी निवडले गेले. त्याचबरोबर टीसीएस आणि इन्फोसिस यांचा जॉईंट ड्राईव्ह झाला. त्यामध्ये 52 विद्यार्थी निवडले गेले. त्याचबरोबर इन्फोसिस कंपनीमध्ये 14 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि इन्फोसिस सिंटेल जेमिनी आदित्य बिर्ला सनलाईफ यांच्यामध्ये सुद्धा 30 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि महाविद्यालयामध्ये आयसीआयसीआय बँकेचा कॅम्पस ड्राईव्ह झाला. त्यामध्ये 63 विद्यार्थी निवडले गेले. असे एकंदरीत चालू वर्षी कॅम्पस ड्राईव्हच्या माध्यमातून 252 विद्यार्थ्यांची निवड झाली. त्याचबरोबर आयबीपीएस सेंटर आमच्या महाविद्यालयामध्ये आहे की जे सेंटर हे इतर कोणत्याही महाविद्यालयामध्ये उपलब्ध नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीचं नावारूपाला आलेलं सेंटर आहे आणि ह्या सेंटरच्या माध्यमातून आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यामधूनही प्रोबेशनरी ऑफिसर, स्पेशालिटी ऑफिसर्स, अप्रेंटिसशिप डेव्हलपमेंट ऑफिसर, ज्युनियर असोसिएट्स आणि असिस्टंट असे 18 विद्यार्थी त्या ठिकाणी निवडले गेले. आणि त्याचबरोबर इतर प्लेसमेंटही या ठिकाणी झालेले आहेत. त्यामध्ये एनसीसी विभागाच्या माध्यमातून 6 विद्यार्थ्यांची निवड झाली. आर्मीमध्ये 27 विद्यार्थी निवडले गेले. अलाइड इंडस्ट्रीमध्ये 77 विद्यार्थी निवडले गेले. पोलीस फोर्समध्ये 13 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि चालू वर्षी 18 विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याची नोंद आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत 401 विद्यार्थी हे चालू वर्षी आमच्या महाविद्यालयामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत. अशा पद्धतीनं हा अहवाल मांडायला मला आपल्यासमोर खूप
आवडलेला आहे आणि ही संधी जी दिली त्याबद्दल मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर प्रतिभा गायकवाड मॅडम यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.